विद्यार्थी मित्रांनो आज परत घेऊन आलोय तुमच्यासाठी टी सी एस व्हॉकॅबलरीचं सेशन आज आपण काही भन्नाट आणखी इडियम्स आणि फ्रेजेस शिकणार आहोत या इडियम्स आणि फ्रेजेस मराठीत कशा वापरायच्या इंग्रजीत कशा वापरायच्या परत याच गोष्टीची आपण प्रॅक्टिस करणार आहोत चला तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या इडियम पासून पहिली इडियम आहे टू बॉर्न विथ अ सिल्वर स्पून इन माउथ टू बॉर्न विथ अ सिल्वर स्पून इन माउथ म्हणजे काय तर श्रीमंत घरात जन्म घेणे याचा अर्थ काय होतो तर याचा अर्थ होतो श्रीमंत घरात जन्म घेणे श्रीमंत घरात श्रीमंत घरात जन्म घेणे श्रीमंत घरात जन्म श्री घेणे किंवा श्रीमंत घरात जन्म होणे ठीक आहे श्रीमंत असणे गर्भ श्रीमंत असणे म्हणजे टू बॉर्न विथ सिल्वर स्पून इन माउथ माझा मित्र ही बॉर्न माय फ्रेंड बॉर्न एन ही माय फ्रेंड बॉर्न विथ अ सिल्वर स्पून इन हिज माउथ म्हणजे तो गर्भ श्रीमंतात गर्भ श्रीमंतीत जन्माला आलेला मुलगा आहे आणखी काय म्हणू शकतो लुक द पीपल आर अ सिल्वर स्पून इन देअर माउथ डू नॉट हेल्प निडी पीपल डू नॉट हेल्प पुअर पीपल बोलायचं म्हणून बोलायचं असं नाही आहे की प्रत्येक जण नाही आहे म्हणजे श्रीमंत माणसं मदतच करत नाहीत काही करतात पण प्रत्येक करतो असं मात्र नाही तर अशा प्रकारे आपण तू बॉर्न विथ अ सिल्वर स्पून इन माउथ या इडियमचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनात करू शकतो कुठे वापरू शकता कोणासोबतही वापरू शकता तुम्ही बोलताना ठीक आहे तुझं काय बाबा यु आर बॉर्न विथ यु आर बॉर्न विथ अ सिल्वर स्पून इन माउथ तुला कुठल्या गोष्टीची गरज नाही आहे सटायरिकली म्हणा चांगलं म्हणा कसं आहे म्हणा पण वापरा यू कॅन यूज दिस इडियम्स इन इंग्लिश एज वेल एज इन मराठी लेट लेटेस्ट मुव्ह टू द नेक्स्ट वन द नेक्स्ट इडियम इज नेक्स्ट बघूया मदरवीट काय दिलेलं आहे मदर दिले मदरवीट म्हणजे काय असतं जन्मजात ज्ञान जन्मजात गुण किंवा जन्मजात शहानपण जन्मजात शहानपण जन्मजात शहानपण किंवा गुण किंवा ज्ञान जन्मजात ज्ञान असणे लक्षात घ्यायचं आहे याला इन्स्टिंक्ट सुद्धा म्हटलं जातं काय म्हटलं जातं इन्स्टिंक सुद्धा म्हटलं जातं मग मदर विथ माय मदर विथ टेल्स मी आय शुड नॉट गो देअर म्हणजे माझं जन्मजात नॉलेज असेल शहा पण असेल ते काय सांगते की मी तिथं जायला नाही पाहिजे माय मदर विथ टेल्स मी दॅट आय शुड प्रिपेअर फॉर दिस एक्झाम माझा जन्मजात जो गुण आहे म्हणजे माझं जे सिक्स सेन्स आहे शिवनेस आहे शहा पण आहे ते मला सांगते की मी या या परीक्षेची प्रिपरेशन करायला पाहिजे ठीक आहे माय मदर विथ टेल्स मी दॅट आय शुड अवॉइड लिव्हिंग इन लिव्हिंग इन अ कंपनी ऑफ बॅड पीपल माझं जन्म मला मला माझं सिक्स सेन्स असा म्हणतोय माझं इन्स्टिंक्ट असं म्हणते की मी वाईट लोकांच्या संगतीत राहणं काय करायला पाहिजे सोडायला पाहिजे लक्षात घ्यायचं आहे आता आपण बघणार आहोत नेक्स्ट स्टेडियम नेक्स्ट स्टेडियम आहे हलिसियन डेज इट्स अ व्हेरी लवली एरियम ही आपण आपल्या जीवनात बरेचदा वापरणार आहोत येणाऱ्या काळात तुम्ही जास्तीत जास्त वापरणार आहे हा काळ ज्या वेळेला तुम्ही ऑफिसर व्हाल कोणी कुठं लागल आणि तुमच्या बिजी शेड्यूल मध्ये तुम्हाला वेळ नाही भेटल त्यावेळेला थोडा वेळासाठी तुम्ही जर बसले असे आणि कोणी विद्यार्थी तुमच्या समोरून जर गेला तर तुम्ही म्हणाल लगे तुम्ही लगेच आठवायला लागाल तुमचे जुने दिवस काय दिवस होते यार वॉट द होलिसन डेज दोज वर काय दिवस होते यार दोज वर द हॉलिसन डेज ऑफ माय लाईफ वर द हॉलिसियन डेज ऑफ माय लाईफ म्हणजे माझ्या जीवनाचा तो कसा एकदम आनंदीदायी सुखकारक यशस्वी पिरियड होता असं आपण म्हणू शकतो प्रत्येकाच्या जीवनात पास्ट मधला प्रत्येकाच्या जीवनात एक तरी असा काळ असतो की जो कालावधीनं तुमचा हॉलिसिन डेज बनतो एवढं लक्षात घ्यायचा आहे नाव लेटेस्ट मूव्ह टू द नेक्स्ट वन हॉलिसियन डेज म्हणजे काय तर हॉलिसिन डेज म्हणजेच किंवा तुमच्या जीवनातील थोडक्यात आपण म्हणू तुमच्या जीवनातील तुमच्या जीवनातील आनंदी व यशस्वी काळ आनंदी व यशस्वी नाही ते काळ आहे ठीक आहे तुमच्या जीवनातील आनंदी व यशस्वी काळ म्हणजेच काय दॉलिसिन डेज ऑफ युअर लाईफ लक्षात घ्यायचं आहे हे तुम्हाला जिथं वापरायला वाटत असेल तुम्ही वापरू शकता चला आपण आता नेक्स्ट स्टेडियम पाहूया अ ग्रास विडो हु इज अ ग्रास विडो ग्रास विडो इज अ वुमन हु इज मॅरिड बट डजंट बट कांट कांट विथ 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 हर हर नॉट बट का बिकॉज ऑफ सम रिझन बिकॉज ऑफ हर जॉब बिकॉज ऑफ अर अदर ऍक्टिव्हिटीज म्हणजे समजा एखादा व्यक्ती आहे एखादी महिला आहे ती तुमच्या गावात एक टीचर म्हणून काम करते ठीक आहे आणि तिथंच राहते पण तिचा नवरा एखादा जिल्ह्याच्या ठिकाणी आहे किंवा बाहेर एखादी महिला आहे की जी समजा इथं पुण्यात नोकरीला आहे पण तिचा नवरा चंद्रपूरला नोकरीला आहे एखादी महिला औरंगाबादला नोकरीला आहे तिचा नवरा कोल्हापूरला आहे तर ही औरंगाबादला राहणारी महिला किंवा ही पुण्यात राहणारी महिला यांना काय म्हणतो ग्रास विडो वाय बिकॉज ते तिचा तिचा नवरा आणि ते एकत्र राहत नाहीत कारण दोघांचे जॉब वेगवेगळे आहेत वेगवेगळ्या ठिकाणी राहतात वेगवेगळ्या कारणासाठी असू शकतात एखाद्या एखाद्या स्त्रीचा नवरा हा आर्मी मध्ये असू शकतो मिलिटरीत असू शकतो देअर फोर ही हॅज टू गो देअर शी लिव्ह हिअर तर तो जो पिरियड असतो बऱ्याचशा काळाचा त्यांच्या मधल्या अंतराचा त्या अंतरामुळे त्या महिलेला म्हटलं जातं अ ग्रास विडो नाव ऑन तुमच्या आजूबाजूला तुम्हाला बऱ्याचशा ग्रास विडोज दिसतील लक्षात घ्यायचं आहे ईडीएम आहे त्याच्यावरती प्रश्न येतात आणि तुम्हाला त्याचे अर्थ माहीत असले पाहिजे चला बोलूया आपल्या नेक्स्ट ईडीएम कडे नेक्स्ट ईडीएम जी आहे ती आहे an olive branch आता an olive branch चा अर्थ काय होतो समथिंग दॅट यू से ऑर डू इन ऑर्डर टू शो दॅट यू वांट टू एंड अ डिसअग्रीमेंट विथ समवन ठीक आहे एखादी अशी गोष्ट म्हणणे किंवा एखादी अशी गोष्ट करणे की जात्यातून तुम्हाला एखाद्या सोबत असलेला मतभेद जो आहे तो विसरायचा आहे असे दाखवणे ठीक आहे आपल्या कृतीतून आपल्याला एखाद्या सोबतचे आपल्याला एखाद्या सोबतचे मतभेद विसरायचे आहेत हे आपल्या बोलण्यातून किंवा कृतीतून दर्शवणे कृतीतून दर्शवणे म्हणजेच काय अन ऑलिव्ह ब्रॅच कोणी बोलतय एखादा नेता एखादा अपोजिशनचा लीडर, एखाद्या रुलिंग पार्टीच्या लीडर विषयी चांगलंच बोलतोय वाईट बोलत नाही कि कि dis आहे किंवा मग त्यांच्यात फार जुनी भांडणं होती पण आता बोलताना ते दाखवत आहेत की नाही तो पण चांगला माणूस आहे दॅट मीन्स ही टू बी अँड ओलिव्ह ब्रँच मीन्स ही ट्राइंग टू बी ट्राइंग टू मिटिगेट डिसअग्रीमेंट दॅट ही हॅज विथ दॅट फेलो आय होप यू गॉट दिस नाव लेटेस्ट मूव्ह टू द नेक्स्ट वन अँड ऑलिव्ह ब्रँच झालेला आहे त्यानंतरच जे नेक्स्ट आहे ते आहे द कॉक अँड बुल स्टोरी नेक्स्ट आहे कॉक अँड बुल स्टोरी कॉक अँड बुल स्टोरी म्हणजे काय एखाद असं कारण देणे की ज्याच्या म्हणजे असा काहीही कारण देणे एखाद्या गोष्टीसाठी कि ज्याच्यावरती आपला विश्वास बसणार नाही म्हणजेच काय अ स्टोरी दॅट इज ऑबियसली नॉट ट्रू स्पेशली वन गिवन ऍज अँड असं एखादं कारण किंवा सबब देणे ज्याच्यावरती आपला विश्वास बसू शकणार नाही लक्षात घ्यायचं आहे असे, असे एखादे कारण किंवा सबब असे एखादे कारण किंवा सबब देणे ज्यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही कुणाचाही किंवा आपला विश्वास बसणार नाही विश्वास बसणार नाही तुम्ही लक्षात घेऊ शकता बरेचदा असं होते की म्हणजे तुमचं लग्न आहे आणि तुमच्या मित्राला एखादा खूप जवळचा आहे तो अटेंड करू नाही शकला तुम्ही म्हटलं त्याला अरे बाबा तू का नाही आला माझ्या लग्नाला त्याने म्हटलं यार अरे तुझ्या लग्नाला मी येणारच होतो पण काय झालं ना त्याच दिवशी अचानक आमच्या घरची लाईट गेली आणि माझ्या घरची लाईट मला दुरुस्त करावं लागली विल यू बिलिव्ह इन इट काय वाटेल कसं कारण वाटेल कशी सबब वाटेल ही कसं वाटेल तुम्हाला काय म्हणाल तुम्ही याला तर तुम्ही म्हणाल ही इज ट्राईंग टू गिव्ह यू व्हॉट और ही इज ट्राइंग टू टेल यू द कॉक दोल स्टोरी दॅट मिन्स ही इज टेलिंग यू द कॉक अँड बोल स्टोरी अशी काहीही कारण देणे काहीही सबब देणे काय काल मीटिंगला नव्हता काल ना मला अचानक दुपारी ताप आला मग आज सम, आज झालाय का ठीक लगे काल अचानक दुपारी ताप ला, ला आला ना आज दुसऱ्या दिवशी ऑफिसला सुद्धा म्हणजे काय आहे हे द कॉक अँड बुल स्टोरी काल लायब्ररीला लायब्ररीला आला नाही तू अभ्यासाला कुठे गेला होता अरे काल ना मला अचानक मिटिंगला जावं लागलं एका ठिकाणी यू आर प्रिपेअरिंग फॉर द एक्झाम यू आर अ स्टुडंट आणि कुठल्या अशा मीटिंगला जावं लागलं तुला यु आर गिविंग कॉक अँड बुल स्टोरी ठीक आहे बोला बोलायला काय जातं द कॉक अँड बुल स्टोरी म्हणजे असं कारण एखादी अशी एखादी गोष्ट सांगणे ज्याच्यावरती आपला विश्वास बसणार नाही स्पेशली वन गिव्हन एज अनेक्स्ट स्टोरी दॅट इज ऑबियसली नॉट ट्रू अशी गोष्ट सांगणे अशी एखादी खोटी गोष्ट ज्यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही लेट इस मूव्ह टू द नेक्स्ट वन द नेक्स्ट वन इज इन फुल स्विंग इन फुल स्विंग म्हणजे काय एखादी ऍक्टिव्हिटी चालू असणे जोमात चालू असणे किंवा जोमात असणे याला भर कामात किंवा जोमात सुद्धा म्हणू शकतो जोमात जोशात ठीक आहे एखादी ऍक्टिव्हिटी फुल जोमात असणे फुल म्हणजे एकदम जोमात असणे किंवा जोशात असणे जोश जोशमध्ये असणे मी तुम्ही मला सांगितलं तो आजारी मी घरी गेलो आणि ही वॉज डान्सिंग बघा मी काय म्हटलं आम्ही त्याने आम्हाला सांगितलं की तो आजारी आहे आम्ही त्याच्या घरी गेलो घरी गेलो तर काय झालं वी सॉ हिम डान्सिंग इन फुल स्विंग आम्ही त्याला एकदम जोरात जोमात डान्स करताना बघितलं अँड देन वी केम टू नो दॅट ही इज ही वॉज लाईंग त्यावेळेस समजलं खोटा बोलतोय हा कळतोय का दॅट वॉज दोक दॅट वॉज द कॉक अँड बोल स्टोरी दॅट ही टोलडर्स म्हणजे त्यांना काहीही एक असंच कारण दिलं आम्हाला खोटं कारण दिलेलं आहे ठीक आहे चला मग इन फुल स्विंग मी आम्ही पार्टीत गेलो राव पार्टी वॉज इन फुल स्विंग आणि मध्येच कोणीतरी आलं आणि सर्व पार्टीचा सत्यानाश केला भांडण करून सत्यानाश केला असं आपण म्हणू शकतो द पार्टी वॉज इन फुल स्विंग हा प्रोग्रामला गेलो कालच्या प्रोग्रामला गेलो द प्रोग्राम वॉज द प्रोग्राम द प्रोग्राम वॉज इन फुल स्विंग एकदम जोरात चालू होता एकदम जोमा चालू होता म्हणजेच To be in full swing. I hope you got this idiom too. Now let us move to the next one. Here the example, when we got there, the party was in full swing. When we reached there, he was dancing in full swing. When, when we went there, he was dancing. He was dancing in. फुल स्विंग ही वॉज डान्सिंग इन फुल स्विंग असा त्याचा अर्थ होतो चला वळूया आपल्या नेक्स्ट विडियम कडे तर आहे, आहे, एखादी गोष्ट जशी आहे तशी तिच्यावर विश्वास ठेवणे जशी आहे तशी एखादी गोष्ट जशी आहे तशी स्वीकारणे एखादी गोष्ट जशी आहे कशी स्वीकारणे म्हणजे काय यू ऍक्सेप्ट इट अँड बिलीव्ह इट विदाऊट थिंकिंग अबाउट इट व्हेरी मच इवन दो इट माइट बी ट्रू एखाद्या गोष्टीवर सहज विश्वास ठेवणे एखाद्या गोष्टीवर सहज विश्वास ठेवणे म्हणजेच काय तर टू टेक समथिंग ऍट अ विश्वास ठेवणे विश्वास विश्वास ठेवणे ठीक आहे ही वॉज टॉकिंग टू मी ही टोल्ड मी दॅट ही नीड्स टू लॅक रुपीज अँड आय टूक इट ऍट फेस व्हॅल्यू अँड गेव्हिम टू लॅक रुपीज म्हणजे त्याने जसं मला सांगितलं तसं मी त्याच्यावरती विश्वास ठेवला आणि त्याला काय दिलंय दोन लाख रुपये दिले कारण त्याने मला सांगितलंय आय डीड नॉट वेंट इन टू आय डिड नॉट गो इन टू द डिटेल्स आणि बघितलंच नाही नेमका हा खरा बोलतोय की खटा खोटा बोलतोय चला वळूया म्हणजे टू टेक समथिंग ऍट फेस व्हॅल्यू याच एक उदाहरण देतोय उदाहरण असं आहे ही टोल्ड मी दॅट ही नीड मनी अँड आय टूक इट ॲट इट्स फेस व्हॅल्यू

अर्थ होतो एवढा लक्षात घ्यायचा आहे टेक समथिंग ऍट फेस व्हॅल्यू कोणी आला तुम्ही सांगितलं अरे असं असं झालं मला तिकडे जायचं आहे माझ्याकडे गाडीच नाही गाडी ना तुम्ही गाडी देता आणि नंतर करतो आज तिसरीकडेच गेलेला आहे तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवला म्हणजे काय व्हॉट एव्हर यू ही टोल्ड यू व्हॉट एव्हर ही सेड यू यू टू किट ॲट अ फेस व्हॅल्यू नाव लेट इस मूव्ह टू द नेक्स्ट वन द नेक्स्ट वन इज अ फेअर वेदर फ्रेंड आता हा अ हा फेअर वेदर फ्रेंड कोण असतो फेअर वेदर फ्रेंड म्हणजे चांगल्या काळातला सोबती म्हणजे कोण तुमच्या चा... तुमचे चांगले दिवस असताना तुमच्या चांगल्या काळातील सोबती म्हणू शकतो चांगल्या किंवा सुखी काळातील सोबती सुखी काळातील सोबती कि मित्र सोबती कि मित्र सुख के सब साथी दुख में ना कोई अफेयर वेदर फ्रेंड मे का है। सुख के सब साथी दुख में ना कोई मंजे को दुख में ना नॉट लाइक दैट सुख का वो साथी दुख में ना वो मेरे हाती मराठीतला हाती मी नॉट हाती एलिफंट हाती असं सहज म्हटलं मी म्हणजेच काय तो सुखात तुमच्या सोबती असेल दुखात नसेल म्हणजेच तो कोण असेल अफेअर वेथ फ्रेंड असेल चांगल्या किंवा सुखी काळातील सोबती किंवा मित्र जो दुखाच्या काळात तुमचा हात सोडतो किंवा जो वाईट काळात तुमच्या सोबत राहत नाही जो वाईट काळात तुमच्या सोबत राहणार नाही किंवा असणार नाही राहणार किंवा असणार दोन पैकी कुठलाही शब्द घ्या राहणार किंवा असणार नाही अशाला म्हणतात अफेअर चालतीचा सोबती आमच्या विदर्भात एक मराठीत म्हण आहे म्हण अशी आहे चालतीचा सोबती चालतीचा सोबती ठीक आहे चालतीचा सोबती जो असतो ना त्याला म्हणतात अफेअर अफेअर वेदर फ्रेंड चला बोलूया आपल्या नेक्स्ट स्टेडियम कडे नेक्स्ट स्टेडियम जे आहे ती आहे रॅक अँड रुइन म्हणजे भग्नावशेष याला काय म्हणतो भग्नावशेष म्हणू शकतो एवढं लक्षात घ्यायचं आहे याला एक आहे भग्नावशेष 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 म्हणजेच काय अ स्टेट ऑफ डिखे म्हणजे एखाद्या गोष्टीकडे एवढं दुर्लक्ष करणे की ते आपोआप तिचं महत्व काय होत जाते कमी होत जाते म्हणजेच जा काय रॅक अँड रुईन आजकाल महाराजांच्या गडाची जर अवस्था बघितली तर अशीच झालेली आहे तुम्ही गडावर जा यु विल सी रॅक अँड रुईन एव्हरीवेअर म्हणजे काय झालेलं आहे त्या गडाची पडलेला आहे झडलेला आहे पण कोणी त्याच्याकडे लक्ष देत नाही देर आर मेनी हिस्टॉरिकल मॉन्युमेंट्स देर आर मेनी केव्स बुद्धिस्ट केव्स देन हिंदू केव जैन केव्स की ज्याच्याकडे कोणीच लक्ष देत नाही आणि त्यामुळे त्याचं आपोआप काय होत जातं महत्व कमी होत जातं एवढं लक्षात घ्यायचं आहे आणि अशा प्रकाराला काय म्हणतो रॅक अँड रुईन म्हणतो एवढं लक्षात घ्यायचं आहे इफ यू से दॅट प्लेस इज गोइंग टू रॅक अँड रुईन यू आर एम्फोसाइिंग दॅट इट इज स्लोली बिकम लेस अट्रॅक्टिव्ह और लेस प्लीज बिकॉज नो वन इज बॉदरिंग टू लुक आफ्टर इट ठीक आहे आपण म्हणू शकतो द फोर्ट ऑफ महाराष्ट्र आर रॅक अँड रुईन द फोर्ट ऑफ महाराष्ट्र द फोर्ट ऑफ महाराष्ट्र आर रॅक्ट अँड रुईन रॅक्ट अँड रुईन म्हणजे काय उद्ध्वस्त झालेले उद्ध्वस्त होणे आणखी याचा एक मिनिंग काय शकतो उद्धवस्त होणे मग उद्ध्वस्त झालं की आपोआप त्याचं काय होतं महत्व कमी होतं एवढं लक्षात घ्यायचं आहे आय होप यू गॉट द मीनिंग ऑफ दिस रॅक अँड होतं ना कंप्लीट डिटेल किंवा त्याला आपण असं म्हणू शकतो द डिटेल ऑर कॉम्प्लिक कॉम्प्लिकेटेड फॅक्ट्स ऑफ समथिंग ठीक आहे कॉम्प्लिक डिटेल आणि कॉम्प्लिक कॉम्प्लिकेटेड पण डिटेल फॅक्ट्स म्हणजे बारकावे काय म्हणू शकतो याला बारकावे किंवा सखोल ठीक आहे बारकावे किंवा सखोल माहिती बारकावे किंवा सखोल माहिती ठीक आहे है बारकावे कि सखोल माहिती आई नो द इन्स एंड आउट्स ऑफ दिस प्रोजेक्ट आई नो इन्स एंड आउट्स ऑफ दिस डिपार्टमेंट आई नो इन्स एंड आउट्स ऑफ दिस डॉक्यूमेंट दिस एक्सामिनेशन मग मी ज्या वेळेला म्हटलं मला या एक्झामचं इन्स अँड माहिती आहे म्हणजे त्याचे बारकावे मला माहिती आहे त्याची सखोल माहिती मला आहे मला या डिपार्टमेंटचं इन्स अँड आउट्स माहिती आहे म्हणजे काय माहिती आहे मला या डिपार्टमेंटमधल्या प्रत्येक गोष्टीची बारीक चिरीक गोष्टीची मला माहिती आहे लक्षात घ्यायचं आहे इन्स अँड आउट्स हा शब्द तुम्ही तुमच्या बोलण्यात वापरू शकता हिस्ट्रीबद्दल काय बोलतोय त्याला इन्स अँड आउट्स माहिती आहे तू इंग्रजीबद्दल काय बोलतोय त्याला इन्स अँड आउट्स माहिती आहे त्याला इन्स अँड आउट काहीच माहिती नाही कुठल्याच विषयाचं असं बोलता बोलता बोला म्हणजेच ते बोलता बोलता ह्या इडियम तुमच्या लक्षात राहतील चला बोलूया आपल्या नेक्स्ट इडियम कडे नेक्स्ट इडियम जी आहे ती आहे नुक्यान कॉर्नर नुक्यान कॉर्नर म्हणजे काय होते सगळीकडे एव्हरीवेअर याचा अर्थ काय होते सगळीकडे एव्हरीवेअर सगळीकडे एव्हरीवेअर ठीक आहे सगळीकडे एव्हरीवेअर मी सदाशिव पेठमध्ये मी सदाशिव पेठमध्ये गेलो आय सॉ मोबाईल शॉप ऍट नुकड कॉर्नर म्हणजे प्रत्येक ठिकाणी मला काय दिसलं मोबाईल शॉप दिसले मी तिकडे नारायण पेठमध्ये गेलो मला प्रत, म, मी तिथं हॉटेल्स बघितले ऍट अँड कॉर्नर आय सॉ हॉटेल्स ऍट अँड कॉर्नर म्हणजेच काय प्रत्येक ठिकाणी मी काय बघितले तिथं हॉटेल्स बघितले एक्झामला गेलो अरे एक्झामला गेल्यानंतर यू विल सी स्टुडंट कॉर्नर एव्हरी कोण दिसणार आहे स्टुडंटच दिसणार आहे ठीक आहे असं कॉर्नरचा उपयोग तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात करू शकता आता त्यानंतरची जी नेक्स्ट इडियम आहे ती इडियम आहे लाईफ अँड सोल एखाद्या गोष्टीचा आत्मा असणे याचा अर्थ काय होते एखाद्या गोष्टीचा आत्मा असणे किंवा इथं लिहितो एखाद्या गोष्टीचा आत्मा असणे किंवा एखाद्या गोष्टीसाठी किंवा प्रसंगासाठी खूप महत्वाचे असणे खूप महत्वाचे असणे ठीक आहे मग आता लाईफ अँड सोल मी म्हटलं कॉलेजमध्ये गॅदरिंग होते ना तू मुलगा नसला तर गॅदरिंग वाटतच नाही ही इज लाईफ अँड सोल ऑफ दॅट गॅदरिंग म्हणजे काय त्या गॅदरिंगचा तो आत्मा आहे तो असला की दन 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 दन, दन गॅदरिंग होते म्हणजे ही इज लाईफ अँड सोल ऑफ दॅट गॅदरिंग हा ना आजकाल ना एखादा मूवी आहे मूवी मध्ये एखादा कॅरेक्टर असते की जे कॅरेक्टर विना ते पिक्चर पाहायला असेल शोले पिक्चर मध्ये अमजद खान म्हणजे कोण गब्बर गब्बर सिंग इज द लाईफ अँड सोल ऑफ दॅट मुव्ही म्हणू शकतो म्हणाला काय जातं मनाला पैसे पडणार आहेत का नाही पैसे नाहीत पडणार सहज म्हणता येते सहज म्हणायचं आणि पाठ करायचं लक्षात घ्यायचं आहे मग आणखी कुठं वापरू शकता लाईफ अँड सोल मी म्हणतो की माझ्या अरे त्याच्या घरी पार्टी झाली त्याचा मित्र आला नव्हता आणि पार्टी फार मग मोनॉटॉन वाटली का कारण ही ही इज द लाईफ अँड सोल ऑफ ऑल द पार्टी प्लेस हिज होम ऍट हिज प्लेस लाईफ अँड सोल म्हणजे महत्वाचा आहे तो तो असला की एकदम झिंगाट वातावरण असते तो नसला की एकदम बोरिंग वातावरण असते लाईफ अँड सोल म्हणजेच काय समन हु इज एनर्जेटिक अँड फनी अँड ऍट द सेंटर ऑफ ऍक्टिव्हिटी ड्युरिंग सोशल ओकेजन म्हणजे आपण याला काय म्हणू शकतो आकर्षण असणे काय असणे एखाद्या गोष्टीचं आकर्षण एखादी व्यक्ती एखाद्या प्रसंगासाठी आकर्षण असणे म्हणजेच काय तर लाईफ अँड सोल असणे आय होप यू अंडरस्टूड इट चला वळूया आपल्या नेक्स्ट इडियम कडे नेक्स्ट स्टेडियम आहे टू हॅव फिट ऑफ क्ले म्हणजेच काय प्रत्येकात असा एखादा माहीत नसलेला अवगुण असणे मेनी रिनॉन पर्सन्स हॅव अ फिट ऑफ क्ले म्हणजेच काय फिट ऑफ क्ले म्हणजे काय बरेचसे असे रिनॉन लोक आहेत की ज्यांच्यात एक माहीत नसलेला काय आहे अवगुण आहे दुर्गुण आहे माहीत नसलेला माहित नसलेला दुर्गुण दुर्गुण किंवा अवगुण एव्हरीबडी हॅज स्पीड ऑफ क्ले प्रत्येकात एखादा तरी माहीत नसलेला दुर्गुण असतो म्हणजे असतो असं आपण म्हणू शकतो त्याला एक सायमल्टेनियसली आणखी एक मन आहे द स्केलेटन इन कपबोर्ड आणखीन आहे द स्केलटन इन कपबोर्ड द इन कब्बर्ड किंवा द कबर्ड व्हॉट एव्हर इट इज द स्केलेटन असते असू शकते किंवा कबर्ड असे असू शकते द स्केलेटन अ इन कबर्ड अशा प्रकारची डिपेंड करत तिथं त्यांना काय लिहायचं त्याच्यावरती आर्टिकलचा उपयोग अवलंबून म्हणजेच काय टू हॅव सिक्रेट टू हॅव समथिंग बॅड सिक्रेट इन यू एखादं गुपित असं असणे की जे कोणाला सहजासहजी उघड केला जाऊ शकत नाही त्याला म्हणतो टू हॅव अ सुद्धा एक टेनिस त्याच्यासाठी आपण वापरू शकतो सम ऑफ द ग्रेटेस्ट इन हिस्ट्री हॅड फिट ऑफ क्ले इतिहासातल्या बऱ्याचशा जिनियस लोकांमध्ये एखादा तरी काय हॅड काय आहे इन हिस्ट्री हॅड फिट ऑफ क्ले त्यांच्यामध्ये काय होते दुर्गुण होते असं इथे सांगायचं आहे इतिहासातल्या बऱ्याचशा अशा जिनियस व्यक्ती होत्या की ज्यांच्यामध्ये काही दुर्गुण होते जे जगाला माहीत नाही चला वळूया आपल्या नेक्स्ट कडे नेक्स्ट जी आहे ती आहे एलोबेलिस एलोबेलिस अर्थ काय होते एलोबेलिस अर्थ होते घाबरट काय होते याचा अर्थ घाबरट घाबरट लवकर घाबरणारा पटकन घाबरणारा काही जरी झालं तर ग्लास जरी पडला तर पटकन घाबरते अशा लोकांना म्हणतो आपण एलोबेलिस चोराचा वाऱ्याचा जर वेग जरी वाढला तरी तो घाबरते अशा लोकांना म्हणतो एलोबेलिज माझा मित्र एलोबेलिज आहे तो, एलो एलो तो काही जरी झालं तो इतका घाबरतो ना की हदच नाही त्याची मग अशा लोकांना काय म्हणतो आपण एलोबेलिज म्हणते यू आर एलोबेलिट मी काय म्हटलं आर एलोबेलिट घाबरलेला आहे किंवा तो घाबरट आहे असा त्याचा अर्थ होते चला वळूया नेक्स्ट आपल्या इडियम कडे नेक्स्ट इडियम आहे अ रोलिंग स्टोन गॅदर स्नोमॉस फार भारी इडियम आहे अ रोलिंग स्टोन गॅदर स्नोमॉस याचा अर्थ होतो की एखादा व्यक्ती फिरतच राहतो एका जागेवर त्याचा पायच थांबत नाही मग असा पाय न थांबणाऱ्याच्या खांद्यावर कधी जबाबदारी येतच नाही त्याला म्हणतात रोलिंग स्टोन गॅदर्स स्नोमॉस किंवा असा व्यक्ती जो एका ठिकाणी थांबत नाही म्हणून त्याच्याकडे पैसेच येत नाही पैसेच राहत नाही संपत्तीच गोळा करू शकत नाही अशा लोकांना म्हणून मन म्हणतो आपण अ रोलिंग स्टोन गॅदर्स स्नोमॉस म्हणजेच काय ऑल्वेज अ पर्सन हुई ऑल्वेज ट्रॅव्हलिंग अँड चेंजिंग जॉब्स अँड चेंजिंग जॉब्स हॅज द ॲडव्हानेज ऑफ हॅव्हिंग नो रिस्पॉन्सिबिलिटी बट ऑल्सो हॅव्हॅज डिसएडव्हानेज सच हॅज हॅव्हिंग नो पर्मनंट प्लेस टू लिव्ह एखादा माणूस जो नेहमी नेहमी जॉब चेंज करते फिरत राहते त्याच्यावरती एक असू शकते जबाबदारी राहणार नाही परंतु त्याचं परमनंट सुद्धा नसतं त्याचं स्थायिकत्व सुद्धा नसतं एवढं लक्षात घ्यायचं आहे आणि हा त्याचा डिसएडव्हानेज आहे अ पर्सन हु डस नॉट सेटल इन युन प्लेस विल नॉट अक्युमिलेट वेल्थ ऑर स्टॅटस रिस्पॉन्सिबिलिटी ऑर कमिटमेंट्स ठीक आहे असा व्यक्ती जो एका जाग्यानं डोंट ट्राय टू बी अ रोलिंग स्टोन इफ यू बिकम अ रोलिंग स्टोन यू विल गॅदर नो मॉस म्हणजे यू विल गॅदर नो स्टेटस नो वेल्थ एवढं लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे आय वुड लाइक टू बी अ रोलिंग स्टोन बिकॉज आय डोंट वॉन्ट टू गॅदर एनी मॉस अशा प्रकारे तुम्ही याला वापरू शकता चला बोलूया आपल्या नेक्स्टियम कडे नेक्स्ट जी आहे त्या निफ्ट इन द बर्ड निफ्ट बर्ड म्हणजे काय एखादी गोष्ट मोठी छाटणे कमी करणे तिला थांबवणे म्हणजे बर्ड निफ्ट दिलेला आहे निफ आहे फक्त निफ इन द बर्ड ही अशी इडियम आहे निफ्ट इन द बर्ड ती कॉपी करताना जा जशी जाती आलेली आहे पीवायकी मधून ठीक आहे निफ्ट इन द बर्ड म्हणजे एखादी गोष्ट एखादी म्हणजे म्हणतात ना ये जखम नसूर होणेसे पहिले इसे काटके फेक दो म्हणजे एखादी ही गोष्ट प्रॉब्लेम एखादी समस्या वाढण्याच्या आधी आधीच तिला संपवणे एखादी समस्या किंवा गोष्ट मोठी होण्याआधीच मोठी होण्याआधीच तिला संपवणे मिटवणे संपवणे किंवा मिटवणे आय होप हा पण तुम्हाला कळला याचा लगेच स्क्रीनशॉट काढून घ्या चला बोलूया आपल्या नेक्स्ट स्टेडियम कडे नेक्स्ट स्टेडियम जी आहे ती आहे किप द बॉल रोलिंग टू किप द बॉल रोलिंगचा अर्थ काय होतो टू मेंटेन द मोमेंटन ऑफ एन ऍक्टिव्हिटी टू मेंटेन द प्रोग्रेस ऑफ प्रोजेक्ट प्लॅन एटसेट्रा कीप द मोमेंटम गोईंग ऑन म्हणजे काम चालू द्या जसा उत्साह आहे तो उत्साह कायम ठेवायचा आहे कीप द बॉल रोलिंग एखादी कृती एखादी कृती किंवा कार्य सुरू ठेवणे जोमात सुरू ठेवणे जोरात जोमात सुरू ठेवणे म्हणजे टू कीप द बॉल रोलिंग मेंटेन द मोमेंटम काम चालू द्या एखादी गोष्ट कीप द बॉल रोलिंग ही स्टडिंग लेट द बॉल रोलिंग म्हणजे लेट द बॉल म्हणजे त्याला करू द्या कीप द आर यू स्टडिंग येस कीप द बॉल रोलिंग चालू दे तुझा अभ्यास चालू दे कॅरी ऑन याचा अर्थ काय होतो कॅरी ऑन नेक्स्ट जी आहे नेक्स्ट इडियम आहे डग द ग्रेव आता डग द चा अर्थ काय होतो अपने हाथों से, अपने हातोसे पे कुलाडी मारणा आपल्या हातानं आपल्या पायावर दगड मारणे खुदकी कबर खोदना अशा प्रकारे याचा, याचा अर्थ होतो म्हणजे स्वतः स्वतःचं नुकसान करणे याचा अर्थ काय होतो स्वतःच स्वतःच स्वतःचे नुकसान करणे स्वतः स्वतःचं काय करणे नुकसान करणे एवढं लक्षात घ्यायचं आहे मग तुम्ही बघा आतंकवाद्यांना पाकिस्तानमध्ये आश्रय दिला जातो आणि या गोष्टीनं काय झालेलं आहे पाकिस्ताननं डग च नसते ते डीग असायला पाहिजे होतं ऍक्च्युली ते फर्स्ट फॉर्म पाहिजे होता डीग ठीक आहे बरेच ठिकाणी असं झालेलं आहे की फर्स्ट फॉर्म आलेला नाही ईडीएम लिहितानी ठीक आहे तर डीग द ग्रे मी म्हटलंय की पाकिस्ताननं आतंकवाद्यांना आश्रय देऊन ठेवलेला आहे मग त्यांनी ह्या गोष्टीनं झालं काय तर दे डग दे ओन ग्रेव्ह म्हणजे त्यांनी स्वतःच्या हातावर स्वतःच धोंडा मारून घेतला आहे आणि त्याचे परिणाम असे झालेले आहे की ते भारतातच नाही किंवा दुसऱ्या देशातच नाही तर स्वतःच्या देशात सुद्धा त्यांच्या काय करतात आतंकवाद पसरवतात बॉम्बस्फोट घडवतात इनोसंट लोकांना मारतात असं आपण म्हणू शकतो ठीक आहे तर आय होप तुम्हाला डिग द ग्रेव्ह कळली लक्षात घ्यायचं आहे अभ्यासाला तुम्ही जर आता टाळत असाल अभ्यासाची टाळा टाळ करत असाल दॅट मीन्स यु आर डिगिंग युअर असं लक्षात चला आपल्या नेक्स्टियम कडे बघूया नेक्स्ट काय आहे तर थिंक ऑल द आर तुम्ही घरी गेल्यानंतर मी इडियम तुम्हाला सांगितलेल्या आहे ह्या इडियम तुम्ही सरावात कराल अँड इफ इट इज पॉसिबल कमेंट मध्ये टाका ना कमेंट जर केल्या तर याही पेक्षा बेस्ट राहते मलाही कळतं की कि तुम्ही किती वाचता किती वाचत नाही आणि काही नवीन इडियम्स येतात त्यांच्या काही सिमिलर इडियम्स भेटला तर ते सुद्धा कमेंट करा किंवा मग आणखी काही वाटलं तुम्हाला तुमचा काही फीडबॅक असेल तर जरूर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये द्या नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूया आपण परत अशा काही भन्नाट ईडीएम्स आणि फ्रेजेस स्टडी करूया थँक्यू व्हेरी मच गाइस